तर आता आम्ही पांगराच्या देवावरून आलो आणि आता एक पिकूचा शेवटचा देव राहिला शिगुडचा, तर शिगुडचा खंडोबा आहे तिकडे आता आम्ही चाललोय, कारण की सोमवारी आम्ही म्हणजे उद्या मुंबईला जाणार आहोत, तर आज शेगुडला जाऊन येतो, तर चला आता शेगुडला जाऊया। तर आता आम्ही शेगुडला पोचलोय आणि नारळ वगैरे पण घेतलाय आणि आता मंदिरात चाललोय, चला आता मंदिरात। पिकांना झोपून उठली वाटत, घरापासून आहे ना इथपर्यंत झोपलेलीच होती ती। तर मित्रांनो बघा, आता घोटीची कुळदेवीचे पाय पडलो आपण आणि इथे पांगरेला पण गेलो, शेगुडच्या देवाला पाय पडायचं होतं शेवट, तर आता आम्ही इथे आलो, आता इथून पाय पडलो, आता वाजले संध्याकाळी 5 वाजले, आम्ही 4 वाजता निघालेलो, हा कोंडेजवरून 4 वाजता निघालो, एका तासात आलो आम्ही बाईकने। बस आता एक शेवट राहिला आपलं आणि उद्या कसं आम्ही मुंबईला जाणार आहोत, तर कसं पिकाचे ना सगळे देवदर्शन वगैरे होतील म्हणून म्हणलं चला फटाफट सगळ्यात पहिला करून घ्या। आणि 3 दिवसापासून ना कंटिन्युअस आहे ना मित्रांनो हेच चालू आहे, आजीजवळ थांबतो आम्ही सकाळ दुपार, मग जसं आपल्याला टाइम भेटेल तसं आपण, काल आणि आज 2 दिवस, काल आणि आज, हां सॉरी परवा जे दिवशी आलो होतो त्या दिवशी नाही ना, हां 2 दिवस झालेत। तर चला आता आत्मही चाललो देवळात, हे बघा मंदिर आले देऊळ आलं इथे, पाय पडतो आणि निघतो मग अंधारवाच्या आधी, इथे इथे पहिलं दर्शन मंदिर। नाही रेडत असं, देव पकडायला आली ना, हा 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 देवाचं पाणी, याला खोबरं दिलंय त्या पुजाऱ्याने खात बसले कपडे बघा, तिका काय केलंय देवाचं आहे म्हणाव, बाप्पा करायला आले मी, बाप्पा सगळे बाप्पा झालेत तिकूच, कुळदेवी पण झाली, दर्शन पण लगेच झालं कारण कोण नाहीये, हा तर चला मित्रांनो आता देवदर्शन वगैरे झाले मस्त पिकूचे, पहिल्यांदाच आहे ना एवढे देवाचे पाय वगैरे पडून झाले पिकूचे, आणि फर्स्ट टाइम आहे तिचं, पिकूचं फर्स्ट टाइम आहे, आपण आलोच नाही पिकू झाल्यापासून। तर चला आता जाऊ, पप्पा पण जाणार आहेत आज हैदराबादला, तर त्यांना सोडायला मला जायचं आहे, 7:30 वाजताची ट्रेन आहे, तर चला उशीर व्हायला नको। तर आमचं दर्शन वगैरे झालं आणि पप्पांना पण जायचं आहे ना हैदराबादला, ती तिघं पण जाणार आहेत दीदी मम्मी पप्पा, तर आता त्यांना सोडायला जायचं आहे म्हणून ह्या गाडी घेऊन हे आलेत, तर गाडी पाहिजे ना म्हणून आता लवकर चाललो आहे, आता किती वाजले 5:15, सव्वा पाच वाजले आता 5:15 पोचतोय आपण, साडेसहापर्यंत पोचते घरी, आजी म्हणाली आहेत आधीच अंधार पडायच्या आधी लवकर या, मी ते काठी घेऊनच बसते म्हणून, चला आता चला।
तर मित्रांनो बघा आता जस्ट घरी आलो आणि आले बरोबर इथे ना कामाला लावलंय, कारण की मम्मी पप्पा जाणार आहेत ना गावी हैदराबादला, त्याच्यामुळे. तनिषा काय झालं? रडायला येते हिला, कारण की मित्रांनो बघा इथे ना ते लोक जाणार आहेत ना, आज संडे आहे त्याच्यामुळे ना इथे चिकन बिर्याणीचं प्लॅनिंग चालू आहे यांचं बनवायचं. हे बघा इथे ना पाणी ठेवलं गरम करायला आणि तांदूळ टाकायचे पट्ट याच्यात आणि इथं काशी भाकरी बनवते मस्त. आणि इथं पिकू पिकू काय आहे ना जेवण बनवायला दिना झाले आहे ना, है ना. चल मी पण तोंड धुवून घेतो, भंडारा वगैरे लावलेला डोक्यावर असं. तिला सांगितलं का बरं लागली का आजीच्या पाया पडली. आज आजीचा आशीर्वाद राहते, चांगली डॉक्टर बनून चांगली बनवते आमची पिको. अयो चांगली बनायसाठी आम्ही आशीर्वाद मागतो इतके देवाला. बाबाला सांगा मुंबईला या, इथं इथं माझ्या हातावर नाही बोलत नाही. भीती तोंडाकडे मुंबईला या बरं घ्या जरा गोपा. आजीकडे राहते ती, तर आता मम्मी पप्पा चाललेत तर इथे पाया पडतायत. किती असत गाडी चाललास का आजीच्या पाया पडायला? नाही आलं की सोन्या चाललो नाही, पण इकडे मामा बघा शेतात अजून काम करताय आणि इकडे मामी बघा बसलेलेच असतात. काय ते करायचंय, काय 8-8 तास चुली जवळ उभं राहावं लागतं मामीला. आणि इथं पिकू बघा, मी झोपणार आहे तुम्ही भरा. इकडे सोन्या आला स्वेटर घालून. चला बाय बाय दीदी. आणि आजी बोलताय तर आता ही लोक बसतायत गाडीवरती. चला बाय 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 गेले. आता तुम्ही पण जावा तुला हाय म्हणजे काय हेलिकॉप्टर चालवत. बाय बाय. जस काय हेच चालले सगळ्यांना बाय बाय करत चालले. नवरी चालली ना.